नमस्कार, मी ऐश्वर्या पेवाल. तुम्ही पाहताय लोकमत ऑक्सिजन. याआधी आपण एक व्हिडिओ केला होता फुफ्फुसांमधील घाण किंवा तर फुफ्फुसं स्वच्छ करण्याविषयी. आजचा व्हिडिओ आहे बॉडी डिटॉक्स करण्याविषयी. बॉडी डिटॉक्स करणं म्हणजे काय, ते का गरजेचं आहे, का आवश्यक आहे, आणि त्याचबरोबर कोणत्या गोष्टींचा समावेश आहारात केल्याने तुम्ही तुमची बॉडी डिटॉक्स करू शकता, याविषयी आम्ही संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये देणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शरीर डिटॉक्स करणं म्हणजे नेमकं काय? तर डिटॉक्सिफिकेशन म्हणजे शरीरात असलेली विष द्रव्ये किंवा रसायने बाहेर टाकणं. शरीरातून टॉक्सिन्स वेळीच बाहेर पडणं गरजेचं आहे, कारण त्यामुळे आरोग्यास हानी पोहोचू शकते. शरीर डिटॉक्स झाल्यानंतर शरीरात अनेक बदल जाणू लागतात, म्हणजे शरीरातील ऊर्जा वाढते, वजन कमी होण्यास देखील मदत होते, हलकं वाटतं, त्वचा हेल्दी दिसू लागते, केसांचे आरोग्यही चांगले होते. तर आता आपण पुढे जाणून घेणार आहोत की शरीर डिटॉक्स करणं का ठरतं आवश्यक, का ते गरजेचं आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी डिटॉक्सिफिकेशन करणं अत्यंत आवश्यक आहे, कारण चुकीच्या पद्धतीचा आहार म्हणा किंवा धूम्रपान किंवा मद्यसेवन ह्या ज्या सवयी आहेत शरीरामध्ये टॉक्सिन्स वाढवतात, जे आरोग्यासाठी घातक ठरतात. त्यामुळे अनिद्रा, तणाव, पिंपल्स, आळस, वजन वाढणं, डिप्रेशन, पचनक्रिया बिघडण्यासाठी कारणीभूत ठरतात. म्हणून शरीर डिटॉक्स करणं गरजेचं असतं. म्हणजे एकंदरीत हेल्दी राहायचं असेल तर शरीर डिटॉक्स करणं हे फारच महत्त्वाचं आहे. मात्र ह्यासाठी काही पदार्थांचं सेवन करणंही गरजेचं आहे, ज्यामुळे तुमचं शरीर ऑटोमॅटिक डिटॉक्स होऊ शकतं. तर ते पदार्थ कोणते आहेत पाहूयात. कलिंगड. उन्हाळ्यात कलिंगड खाण्यासाठी उत्तम मानलं जातं. यात अँटीऑक्सिडंट्स असतात, त्याचबरोबर कलिंगडात पोटॅशियम ही भरपूर प्रमाणात आढळतं. शरीरात सोडियमचे वाढलेले प्रमाण कमी करण्यास देखील कलिंगड मदत करतं. काकडी. काकडीत 95% पाणी असतं, यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास खूप जास्त मदत होते. त्याचबरोबर बॉडी हायड्रेटेड राहते. आठवड्यातून 3 ते 4 वेळा काकडीचं सेवन नक्कीच करायलाच हवं. तुम्ही सलाडमध्ये ते नक्कीच करू शकता. ग्रीन टी. भरपूर जणांना ग्रीन टी आवडते, ते लोक सकाळ असो संध्याकाळ असो ग्रीन टी पिणं फायदेशीर मानलं जातं असं ठरवतात. तर ग्रीन टी आरोग्यासाठी उत्तम ठरतं. ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, शिवाय हानिकारक UV किरणांपासून बचाव करण्यासाठी सक्षमता देखील त्यामध्ये असते, त्यामुळे बॉडी हायड्रेटेड राहण्यास खूप जास्त मदत होते. लिंबू. आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की लिंबात विटॅमिन सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस यासारखी खजिने असतात. लिंबामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडून शरीर साफ होण्यास मदत होते. म्हणून रोज एकदा तरी 1 ग्लास लिंबू पाणी, ते पण साध्या पाण्यातून किंवा कोमट पाण्यातूनच प्यावा, त्यामुळे जास्त फायदा मिळतो. पुदिना. पुदिन्यात अनेक औषधी गुणधर्म असतात, शरीराच्या डिटॉक्सिफिकेशनसाठी तो उत्तम ठरतो. यकृत निरोगी राहण्यासाठी वेदनाशामक असतो, त्याचबरोबर श्वसनासंबंधीचे काही रोग असतील, कफ आणि सर्दीवरही ते गुणकारी ठरतं. त्यामुळे आठवड्यातून 2 वेळा तरी पुदिन्याची चटणी म्हणा किंवा त्याचा रस ह्याचं सेवन तुम्ही नक्कीच करू शकता. हळद. शरीर डिटॉक्स करण्यासाठी हळदीच्या ड्रिंक्सचं तुम्ही नक्कीच सेवन करू शकता. ते तयार करण्यासाठी 1 ग्लास पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून ते एकत्र करून उकळून तुम्ही ते पिऊ शकता. त्यानंतर पाणी थंड करूनही तुम्ही ते पिऊ शकता, त्याचं सेवन करू शकता, तुम्हाला जसं आवडेल तसं. 1 आठवड्यात दिवसातून 1 वेळेस तुम्ही हे नक्कीच करू शकता, त्यामुळे बॉडी डिटॉक्स होण्यासाठी जास्त मदत मिळू शकते. कोथिंबीर. मुबलक प्रमाणात कोथिंबीर आणि काकडीचं सेवन करणं तुम्हाला तुमचं शरीर डिटॉक्स करण्यासाठी मदत करू शकतं. याच्या सेवनाने शरीरामध्ये पाण्याची कमतरता भासत नाही. शरीराला हायड्रेटेड ठेवणं फार महत्त्वाचं असतं जेव्हा तुम्ही बॉडी डिटॉक्स करता. लसूण. लसणामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीबायोटिक गुणधर्म असतात, जे शरीराला नैसर्गिक पद्धतीने डिटॉक्स करण्यासाठी मदत करतात. सकाळी रिकाम्या पोटी 1 लसणाची पाकळी खाल्ल्याने नक्कीच खूप जास्त फायदा मिळू शकतो. हे सर्व उपाय जे आम्ही तुम्हाला सांगितले आहेत ते सगळे एकत्र आणि एकदम करण्यापेक्षा 1 आठवड्याला 1 उपाय करणं कधीही उत्तम. शरीराला योग्य आहाराची गरज असते, अतिसेवनाची नाही. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. अजून कोणत्या विषयांवर आम्ही व्हिडिओज करावे तेही तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सुचवू शकता. लोकमत ऑक्सिजनच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट आकाश जाधवसह ऐश्वर्या पेवाल, लोकमत ऑक्सिजन.